राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात कीटकनाशकानं विषबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणीनं 22 शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला असून 800 अधिक जणांना विषबाधा झाली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 24 रुग्ण उपचार घेत असून मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. मुख्यमंत्री विदर्भातले असूनही या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही त्यांनी यवतमाळला येणं टाळलं असा आरोप विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये भेट घेऊन आढावा बैठक घेतली. दरम्यान पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कीटकनाशकांनी विषबाधा झाल्यामुळे यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या अचानक दौऱ्यावर सहकारी पक्षातल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा जाहीर न करता येण्याची काय गरज होती असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची भीती वाटली का असा टोलाही रावतेंनी लगावला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी लपून छपून असा दौरा का केला असा सवाल महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांचा दौरा वैयक्तिक नव्हता, मग हा शासकीय दौरा मंत्र्यांपासून लपून का ठेवला असा सवाल संजय राठोडनी केला. नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 8 जण जखमी झालेत. घरासमोर फटाके वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत पोहोचला. पोलिसांनी या प्रकरणात भाजप नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवलाय. तर मंगल यादव यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसी गटाविरोधात हाणामारी आणि दंगल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. तो सिस्टर ने बोली कि यहाँ फटाके फोड़ो मत, वो भांजे को जान दो करके अंदर. तो उन लोगों ने गाला को उतार दिए और घर में गोटे मारना चालू कर दिए. मेरे को माँ का फ़ोन आया तो मैंने फिर पापा को फ़ोन किया कि तो जाके देख मैं आ रहा करके. तो उसके पहले एक भाई वहाँ पे था तो फिर उन लोगों ने डायरेक्ट बाचा बाची हुई, फिर डायरेक्ट घर में घुस गए और घर में घुस के मारना चालू कर दिए. वाद विवाद शुरू सामने के पक्ष से हुआ जो कि मंगल यादव के, और मंगल यादव के बारे में शायद सभी लोग जानते हैं आज कि मंगल यादव लूटखोरी, यहाँ तक कि एक्सिस बैंक के 2.5 करोड़ के घोटाले में भी उनका नाम रह चुका है. ऐसे जिन्होंने काफी मर्डर केसेस, काफी यानी हर गुंडे प्रवृत्ति में मंगल यादव और पापा यादव का नाम रह चुका है. ऐसे लोग अगर ये इल्जाम लगाते हैं और उनकी बात हम अगर सुनते हैं तो ये गलत. मोठा आबाणत मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलनं शनिवारी ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाची स्टंटबाजी केली. कल्याण आणि डोंबिवलीत फेरीवाल्यांना आधीच आंदोलनाची खबर लागल्यानं आंदोलनाच्या वेळी फेरीवाले गायब झाले होते. मग जे 2-3 फेरीवाले सापडले त्यांच्या सामानाची तोडफोड नासधूस करण्याची नौटंकी मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही शहरात केली. या आंदोलनानंतर फेरीवाल्यांना आणि महापालिकेला दम देत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा सुद्धा दिला. मात्र शनिवारी मनसे कार्यकर्त्यांची पाठ वळते न वळते तोच लपलेले फेरीवाले आपलं सामान घेऊन पुन्हा रस्त्यावर आले. आजची परिस्थिती तशीच होती. कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर फेरीवाले दिसत होते. फेरीवाल्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आव्हान दिलंय. फेरीवाल्यांना का मारता, मारायचंच असेल तर सीमेवर जा आणि पाकिस्तानी सैनिकांना मारा असं आव्हान आठवलेंनी दिलंय. मनसेची दादागिरी सुरूच राहिली तर भीम सैनिक ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशाराही त्यांनी दिलाय. निवेदन करना चाहता हूँ कि अगर गुंडागर्दी करनी है तो पाकिस्तान के बॉर्डर पर जाकर करो, या गरीब लोगों की मार पिटाई करने से कोई फायदा नहीं है. वहाँ पाकिस्तान की जो आर्मी जो अपने ऊपर बार बार अटैक कर रही है उनकी जाकर पिटाई करो, लेकिन यहाँ गरीब लोगों की पिटाई करना अच्छी बात नहीं है. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. मात्र स्थानिक गावकऱ्यांसह पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केलाय. हा प्रकल्प कोकणचा विनाश करणारा प्रकल्प आहे, त्यामुळे हा प्रकल्प रद्द केला पाहिजे अशी मागणी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीनं केली आहे. या संदर्भात जनजागृती करणं आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणं यासाठी मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा रिफायनरी विरोधी दिवाळी मेळावा मुंबईतल्या परळमधल्या दामोदर हॉल इथं आयोजित करण्यात आला होता. त्यातून जे प्रदूषण निघणार आहे ते प्रदूषण शासन लपवत आहे. मुख्यमंत्र्यांनी, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 0% प्रदूषण आहे.
0% प्रदूषणाचा प्रकल्प जर असता तर तुम्ही शासनाने पहिला जनतेचा विश्वास संपादन केला असता, तुम्ही जनतेमध्ये गेला असता, त्यांना संपूर्ण पटवून दिलं असतं, असं काहीही केलेलं नाही. आणि बळजबरीने माती कोकणावर वाशांच्या माती मारायचा प्रकल्प हा चाललेला आहे, म्हणून आम्ही त्याला विरोध करतो. दसरा मेळाव्याच्या आधीच हे पत्र दिले होतं उद्धव साहेबांना, त्यांच्याकडून आजही काही रिप्लाय आलेला नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र देऊन मला वाटतं एक 8-10 दिवसापेक्षाही जास्त काळ लोटलेला आहे. आणि बेसिकली दोघांना आम्ही प्रकल्प रद्द करण्यासाठी आमची काय भूमिका आहे याची भेट मस्त मागितली होती, पण अजूनही काही त्या रिप्लाय आलेला नाही आहे. पेट्रोकेमिकल प्रकल्प असल्यामुळे अत्यंत घातक आणि विनाशकारी असेच त्याचे परिणाम असणार आहेत, त्याबद्दल जनतेला जागं केलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये जनतेची ताकद असेल तर सत्ताधाऱ्यांना मागे जावंच लागतं, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि त्यामुळे जनतेने जितकी जागरूक राहून याचा अभ्यास करता येईल तेवढा केला पाहिजे असं आमचं आवाहन. एका 2.5 वर्षाच्या चिमुरडीचा बलात्कार करून खून करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील धायरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री 12 च्या सुमारास तिचं अपहरण करण्यात आलं होतं. तशी तक्रार तिच्या पालकांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्या मुलीचा मृतदेह प्रयजा सिटीच्या मागे आढळून आला आहे. पोलीस तपास सुरू आहे. अडीच वर्षाची पीडित मुलगी आहे जिच्या आईने रात्री 12:30 च्या आसपास पोलिसांना तक्रार दिली होती मुलगी घरात नसल्याची. त्याबाबत पोलीस तात्काळ नाईट अधिकारी आणि आमचे इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्या संदर्भात गुन्हा दाखल केला होता 363 प्रमाणे. आणि आमच्या टीम मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता. या दरम्यान सकाळी अंदाजे 6:45 ते 7 च्या दरम्यान सकाळी उजेड झाल्यानंतर आजूबाजूला पूर्ण झाड किंवा शेतीची वस्ती आहे त्या झाडाझुडपांमध्ये मुलीची बॉडी आढळून आली. त्यापुढे आता तपास चालू आहे. मुंबईतील कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणाला कुर्ला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. आता त्याच्यावर मारहाण पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इम्रान शेख असे आरोपीचं नाव आहे. 17 ऑक्टोबर रोजी इम्राननं पीडित तरुणीची छेड काढत धारधार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिच्या नाकाचं हाड तुटल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र एवढा धक्कादायक प्रकार घडूनही पोलिसांनी आरोपी तरुणावर किरकोळ गुन्हा दाखल केला होता. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती. सजा मिलनी चाहिए उसने मुझे बिना फालतू के क्यों मारा. मैंने तो उसे कुछ नहीं बोला तो ऑटो में कितने सारे जन थे उन लोग कोई बहाने निकला वो अकेले क्यों मारा आगे मुझे मारा और वहाँ पे इतने सारे जन थे किसी ने नहीं छुड़ाया उसने मुझे कितना कस के मारा. मेरा पैर पकड़ के रो रहे थे पापा का पैर पकड़ के रो रहे थे बोलते केस रिटर्न कर लो मुझे बोलते सब तेरे हाथ में है मेरे बेटे का फ्यूचर खराब हो जाएगा तू तेरे मम्मी पापा कुछ भी बोले तू रिटर्न कर लेना कैश. और बाद में फिर उन लोग बोलते हैं कि पैसा दे के रफा दफा कर देंगे केस को. एक नाबालिग लड़की है जिसको भी मारपीट का मामला नेहरू नगर पुलिस स्टेशन में आया था. कंप्लेंट के मुताबिक ये मामला आईपीसी की धारा 324 और 506 के तहत दर्ज किया था. इस केस में हमने आईपीसी की धारा 326 के तहत ये जो एडिशनल सेक्शन है वो बढ़ा दिया है. साथ ही साथ लड़की का एक सप्लीमेंट्री स्टेटमेंट में हमने रिकॉर्ड किया है जिसके तहत सेक्शन 8 और 12 पॉक्सो एक्ट जिसमें अट्रैक्ट होते हैं वो सेक्शन भी हमने इस केस में बढ़ा दिए हैं. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूरजवळ एसटी बसनं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झालाय तर मागे बसलेली बहीण गंभीर जखमी झाली आहे. दिनेश माळी असं या मृत तरुणाचं नाव असून गंभीर जखमी झालेल्या अंकिता माळीला उपचारासाठी तातडीनं मुंबईत हलवण्यात आलंय. दोघेही जण नागरोली गावचे रहिवासी आहेत. मुंबईहून मलकापूरकडे निघालेल्या एसटी बसनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. नरभक्षक बिबट्यानं 2.5 वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना सटाणा तालुक्यातल्या तळेगाव भामेर गावात घडली आहे. कोमल आईवडिलांच्या मध्ये झोपला असताना त्याच्यावर हल्ला चढवला. बिबट्यानं त्याच्या शरीराचे 2 तुकडे केले आणि धड उचलून नेलं. घटनास्थळावर बालकाचं शिर सापडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे. कोमलच्या रडण्याच्या आवाजानं त्याचे आई वडील जागे झाले. मात्र तोपर्यंत बिबट्यानं कोमलला उचलून नेलं होतं. शेजारी असलेल्या उसाच्या शेतात कोमलचं शिर आढळून आलं. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा वावर होता.
गोंदिया जिल्ह्यात एका रानगव्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मानेगाव वनपरिक्षेत्राजवळ गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळला. मानेगाव हे वनपरिक्षेत्राजवळ असल्यानं या ठिकाणी असलेल्या शेतात नेहमीच वन्य प्राण्यांची ये जा असते. तर मृत रानगवा गेल्या 15 दिवसांपासून या गावाजवळ दिसत होता. दरम्यान त्याची शिकार तर झाली नाही ना असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या काही वर्षांप्रमाणे दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण याही वर्षी कमी झाल्याची माहिती आवाज फाउंडेशनच्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सुमायरा अब्दुल अली यांनी दिली आहे. फाउंडेशनतर्फे दिवाळीच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरा मुंबईत ठिकठिकाणी फटाक्यामुळे होणारी आवाजाची तीव्रता मोजली गेली तेव्हा 10 पर्यंत फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण आवाजाची तीव्रता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सरासरी कमी असल्याचं संस्थेला आढळून आलं. तेव्हा अनेक वर्षांच्या तुलनेत यावेळची दिवाळी कमी आवाजाची होती. ओवरऑल देखो कि कितने पटाखे फोड़े गए, लोग ने क्या किया, तो काफ़ी कम हुआ है क्योंकि 10 बजे के पहले करीब करीब थे नहीं, 10 से 1 बजे तक, जो कि टाइम लिमिट का ज़रूर वायलेशन है और डेसिबल लेवल का भी, बट काफ़ी कम थे. तो अभी मैं ये कहूँगी कि लोगों को ऐसे लगता है कि समझ तो पड़ रही है, बट हमको एनफोर्समेंट की ज़्यादा ज़रूरत है. मुझे लगता है जो क्रैकर्स इतने नॉइजी हैं, 117 तक जाते हैं, उनको नहीं अलाउड होना चाहिए मार्केट में. और इनफैक्ट हमारे सरकार को एक उल्टा स्टैंड लेना चाहिए अभी, कि ये नहीं कि कौन से नॉइजी हैं उनको टेस्ट करके बैन करें, बट कौन से ठीक है, सही है, जो हमको काम में लेना चाहिए उनकी तरफ से, वो हमें बताएं कि ये काम में लो और वही मार्केट में आए. न्यायालयानं ध्वनी प्रदूषणावरून अनेकदा फटकारल्यानंतरही त्याचं सर्रासपणे उल्लंघन केलं जाताना आपण पाहत असतो. मात्र उल्हासनगरमध्ये सध्या ध्वनी प्रदूषण टाळत एक अनोखा सत्संग सुरू आहे. या सत्संगात भाविकांना चक्क हेडफोन वाटण्यात येतात. उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून 40 दिवस अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो. मागील अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या सत्संगाची वेळ असते 4:45. शिवाय मैदानाच्या 4 बाजूंना रहिवासी भाग आहे, त्यामुळे इतक्या पहाटे स्पीकर्स लावून सत्संग केला तर परिसरातल्या लोकांची झोपमोड होण्याची भीती असते. शिवाय इतक्या पहाटे सत्संग केल्यानंतर त्यातून होणारं ध्वनी प्रदूषण टाळणं हे याचं मुख्य कारण आहे. यावर्षीपासून या सत्संगात खास हेडफोन्स तयार करण्यात आले. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येनं पर्यटक दाखल झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मुंबई पुण्यासह दिल्ली गुजरात मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणांहून पर्यटक दिवाळीच्या सुट्टीसाठी कोकणात दाखल झालेत. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा आता कोकणातही मिळू लागल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागले. दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडला आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत. बाजारात मालाची आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत. पालेभाज्यांची गड्डी 80 रुपये, कांदा 40 रुपये किलो, कोबी 100 रुपये किलो, तर फळभाज्या 80 ते 100 रुपये किलो एवढे दर कडाडलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर आहेत. भावनगर जिल्ह्यातील घोगा आणि भरूच जिल्ह्यातील दाहेज दरम्यान 615 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रोल ऑन रोल ऑफ अर्थातच रोरो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. ही फेरी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं मोदींनी सांगितलंय. या सेवेमुळे 307 किलोमीटरचा पल्ला अवघ्या 31 किलोमीटरवर येऊन पोहोचलाय. पूर्वी रस्त्यानं 8 तासांचा प्रवास केल्यानंतर ठिकाण गाठता येत होतं, मात्र रोरो सेवेमुळे अवघ्या 1 तासात आपलं ठिकाण गाठता येणार आहे. तर एकाच वेळी 500 प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. भाइयों और बहनों, सौराष्ट्र और दक्षिण गुजरात के बीच हर रोज लगभग 12,000 लोग यात्रा करते हैं. 5,000 से ज्यादा गाड़ियां हर रोज इन दो क्षेत्रों को कनेक्ट करने के लिए सड़कों पर दौड़ती हैं. जब यही कनेक्टिविटी सड़क के बजाय समंदर से होगी तो 307 किलोमीटर की दूरी 31 किलोमीटर में बदल जाएगी. एक फेरी अपने साथ 500 से ज्यादा लोग, 100 के लगभग कारें, 100 के करीब ट्रकें,
वे अपने साथ लेकर के जा सकती है। साथियों, जब ट्रैफिक का बड़ा हिस्सा इस फेरी सर्विस पर निर्भर हो जाएगा या जब अपनी अपनी गाड़ियां इधर से उधर ले जाएंगे तो इसका प्रभाव दिल्ली और मुंबई को कनेक्ट करने वाले रास्तों पर भी पड़ने वाला है। गुजरात निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसं काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर आणखी रंगू लागलाय। गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विटरवर सक्रिय आहेत। त्यांच्या ट्विटला मोठ्या प्रमाणात रिट्विट आणि रिप्लाय मिळतात, मात्र हे रिट्विट बनावट असल्याचं वृत्त देण्यात आलंय। बॉटच्या माध्यमातून राहुल गांधींचं ट्विट ऑटो रिट्विट केलं जातं असं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलंय। याच मुद्द्यावरून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। जम्मू काश्मीरच्या उरीतील कमलकोट भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय। सकाळी 11:00 सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला। या गोळीबाराला भारतानं जशास तसं उत्तर दिलंय। पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे कमलकोटमधील नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना लष्करानं दिल्या आहेत। जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे। एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय। दहशतवाद्यांकडून ग्रेनेड, रायफल आणि पाकिस्तानी चलनी नोटा सापडल्या आहेत। हंदवाडामध्ये हजीन भागात 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला। भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। सुबह के लगभग 5 बजे एक पार्टी टेररिस्ट के मूवमेंट को देखा। चैलेंज करने पे टेररिस्ट ने फायर खोला। फायर फाइट में एक अनआइडेंटिफाइड टेररिस्ट को न्यूट्रलाइज किया गया। अभी भी ऑपरेशन जारी है। एक AK, 3 मैगजीन्स एंड फ्यू अदर वॉरलाइक स्टोर्स। हंदवाडामध्ये एका दहशतवाद्याला घालण्यात आलेलं कंठस्थान हे ऑपरेशन ऑल आउट या भारतीय लष्कराच्या मोहिमेचं यश असल्याचं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। सुशांत सिंग राजपूत त्याच्या अरोगंट स्वभावामुळे सध्या अनेकांशी पंगा घेतोय। आता त्याने चक्क केदारनाथ सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरशी पंगा घेतल्याची चर्चा आहे। केदारनाथचं शूट सध्या जोरात सुरू आहे। सिनेमाच्या टीमला सुशांतच्या अजून डेट्स हव्या होत्या, पण सुशांतनं त्या डेट्स दुसऱ्या सिनेमासाठी दिल्यानं त्यानं यासाठी सिनेमाच्या टीमला नकार दिला। याच गोष्टीवरून अभिषेक आणि सुशांतमध्ये जोरात वाद झाल्याची चर्चा बीटाऊनमध्ये आहे। यशराज फिल्म्सच्या आगामी सिनेमात ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही जोडी पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे। सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या ॲक्शन थ्रिलर सिनेमातील नायिकेचा शोधही आता संपलाय। वाणी कपूर या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार असून ऋतिक रोशनच्या अपोजिट ती झळकणार आहे। 25 जानेवारी 2019 हा सिनेमा प्रदर्शित होईल। प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विन्स्टीनच्या सेक्स स्कॅन्डलनं हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, पण सुपरस्टार प्रियांका चोप्रानं बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे। यावेळी एका कार्यक्रमात प्रियांका म्हणाली की हार्वी विन्स्टीनचं प्रकरण धनशक्तीच्या अधपतनामुळे उजेडात आलं, त्याच्या सेक्शुअलिटीमुळे नाही। शिवाय असे हार्वी विन्स्टीन हे केवळ हॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी आहेत। हार्वी विन्स्टीन हा केवळ हॉलिवूडपर्यंत मर्यादित नाही तर असे अनेक जण बॉलिवूडमध्ये सुद्धा आहेत, आणि अशा व्यक्तींमुळे करिअरची मोठी स्वप्न पाहणाऱ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे।